नमस्कार, मी सतीश मुळे, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांची ग्वाही. समाजाने कुष्ठरुग्णांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे व त्यांना प्रेमाचा आधार देणे काळाची गरज. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आवाहन. पर्यटनामुळे कोकणातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केला विश्वास. आणि जागतिक कुष्ठरोग दिनी उद्यमनगर येथील 9 रुग्णांना देण्यात आले मोफत गॅस कनेक्शन. जिल्हाधिकाऱ्यांच्या संवादाने कुष्ठरोगी गेले भारावून. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान. उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे. त्यांनी जी काही विकासाची कामं मला सांगितली किंवा मला जी काही करायची आहेत ती प्राधान्यानं सोडवले जातील हा देखील शब्द सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. पण हार घालून नक्की कोणाचा सत्कार झाला हे मला कळलं नाही. झाला की माझा झाला. अलिमियाला देखील मी विनंती केली की आता जिथे मी कार्यक्रमाला जातोय त्या कार्यक्रमापर्यंत तुम्ही माझ्यावर यायचंय आणि भाभींची देखील परवानगी घेतली. आज सगळ्यांना एकत्र बघून मला देखील बरं वाटलं. आणि कसल्याच्या प्रश्नावर अल्ताप संगमेश्वरीने जे आहे विषय या ठिकाणी सांगितले त्याच्यावर एकच सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 22 ग्रामपंचायती या 5,000 लोकवस्तीपेक्षा जास्त आहे. आणि या 5,000 लोकवस्तीपेक्षा जास्त ग्रामपंचायतींना कचऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही काही गाड्यांचं प्रयोजन केलेलं आहे. त्यातल्या 2 गाड्या येत्या 6 महिन्यामध्ये शिरगाव ग्रामपंचायतीला दिल्या जातील. रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिरगावतर्फे सरपंच अल्ताप संगमेश्वरी यांच्या हस्ते नामदार उदय सामंत यांचा भला मोठा हार घालून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. प्रभारी सरपंच अल्ताप संगमेश्वरी यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना गावातील काही महत्त्वाचे विषय मार्गी लावण्याची मंत्री महोदयांना विनंती केली. थोडीफार काही कामं प्रलंबित आहेत, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपला जो कचऱ्याचा एक विषय असतो त्या कचऱ्यासाठी आपण त्याचा नजर पर्यंत आमचे तो एक प्रकल्प सुरू केला. तसा आम्ही काहीतरी आमच्या पण मनामध्ये आहे काहीतरी तसा एक प्रकल्प सुरू करू. तसे साहेब आम्ही आपल्याला पालिकेमधून एक विनंती केलेली होती की आपल्याकडे वॉटर फिल्टरेशनचा एक प्लॅन होते म्हणून त्यासाठी आपण तेव्हा पण आम्हाला म्हटलं होतं की आपण प्रयत्न करूया. तसेच आपल्या इकडं शिरगावमध्ये आपल्या जी ट्राफिकची समस्या निर्माण होते शिरगाव मोहल्ला तिथलं सुद्धा एक काम आपण लवकरात लवकर साहेब मागे लावा विनंती करतो. तसेच आपल्या इकडे आपल्या ग्रामसभेमध्ये मासिक मीटिंगमध्ये आमच्याकडे विषय ग्रामसभेमध्ये पहिला आपण विषय घेतलेला होता की स्टरलाईटची कंपनी आपल्याकडे आहे एक मोठी कंपनी येणार होती पण तेव्हा प्रदूषणामुळं किंवा त्या कंपनीच्या काही प्रॉब्लेममुळं ती कंपनी आपण इकडे येऊ केली नव्हती. तसेच त्या कंपनीच्या जागेमध्ये जर प्रदूषण विरहित जर एखादा प्रकल्प आपल्या इकडे गावामध्ये येत असेल तर नक्कीच आपल्या गावाचा विकास होईल.
आणि त्या माध्यमातून साहेबांनी काहीतरी प्रयत्न करावे अशी मी साहेबांना आपल्या शिरगाव ग्रामपंचायतीने विनंती करतो आणि इथे थांबतो. जय हिंद. शिरगाववासियांतर्फे तसेच अनेक संघटना व व्यक्तींनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी वरिष्ठ पत्रकार अलिमिया काजी, माजी सरपंच वैशाली गावडे, विभाग प्रमुख परेश सावंत, इम्तियाज मुजावर, शाखा प्रमुख शकील मोडक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके यांच्यासह शिरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ पत्रकार अलिमिया काजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करीत नामदार उदय सामंत यांच्या कार्याचे कौतुक केले. सरपंच पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि आपल्या संपूर्ण शिरगाववासियांतर्फे आमदार उदय सामंत साहेबांचा आपण सत्कार करणार आहोत. मित्रांनो, मी सांगण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सामंत साहेबांचा शिरगावर प्रेम कायम राहिलेलं आहे. म्हणून आज एवढे त्यांचे व्यस्त कार्यक्रम असतानाही संगमेश्वरला एक कार्यक्रम होता, पण साहेब म्हणाले मी आधी शिरगावचा कार्यक्रम आठवण करेन आणि मग मी दुसरे कार्यक्रम आठवण करेन. मित्रांनो, आम्हा सर्वांना आनंद आहे, शिरगाववासियांना सर्व आनंद आहे. आमच्या संपूर्ण तालुक्याचे लोकप्रिय आमदार आहेत, ते आमचे पालक म्हणून आमच्या बरोबर सर्वांच्या बरोबर आहेत, त्यामुळे आम्हाला कोणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. हा साहेबांचा जिल्हा आहे आणि अखंड जिल्हा साहेबांनी दत्तक घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपण मित्रांनो विकासाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. विकासाच्या आणि पैशाचा आता आपल्या तालुक्या विशेषतः आमच्या तालुक्यामध्ये ज्या तालुक्याचे साहेब आमदार आहे अक्षरशः पाऊस पडणार आहे, आपल्याला अनेक विकास कामे करायची आहेत. ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या प्रभारी सरपंचपदी अल्ताप संगमेश्वरी यांची निवड झाल्याबद्दल नामदार उदय सामंत यांनी त्यांचा सत्कार केला. समाजाने कुष्ठरुग्णांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे, कारण आपल्या प्रेमाने त्यांना खरा आधार मिळेल असे भावनिक आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. मित्रांनो, महात्मा गांधीच्या पुण्यतिथीला आपण मागच्या वेळी जेव्हा भेट दिली होती, माझ्या गडांनी काही मुद्दे मानव विकास म्हणजे राईट्स पण उपस्थित केले होते की या वसाहतीमध्ये काही नागरी सुविधा कमी आहे. नक्कीच मी याला पॉझिटिव्ह सेन्समध्ये घेईन, म्हणजे सकारात्मक दृष्टीने घेईन की त्यांनी असे मुद्दे उपस्थित केले आणि त्या मुद्द्यांची पूर्तता करण्यासाठी सगळं प्रशासन आपण कामाला लावलं. नक्कीच सगळे जे कुष्ठरोग माझे बंधू भगिनी आहेत ते समाजाचा भाग आहे, आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. आज पुण्यजयंतीने त्यांना घर बांधून दिले, त्यांच्या डोक्यावर चांगलं छप्पर आलं, त्याच्यासोबतच छोटे छोटे मुद्दे आहेत, प्रॉपर्टी कार्ड तयार करून देणं, अंगणवाडीची सुविधा करणं, ते केलं पाहिजे या भावनेतून घर बांधली, आता घरं चांगली झाली, पण पुढे अनेक समस्या तयार झाल्या. तुम्ही बघा अनेक विषय हळूहळू सगळे केले जातील माझ्यामध्ये, परंतु याच्यामध्ये हे सगळं करत असताना प्रशासनामार्फत थोडाफार माझी उपयोग होईल, परंतु नक्की जिल्हाधिकारी म्हणून मी सगळ्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करेन आणि हा समाजातला उपेक्षित घटक आहे ज्यांना आपल्या सगळ्यांच्या चांगल्या प्रयत्नांची गरज आहे आणि ते सगळे प्रयत्न आपण नक्की करणार आहोत. जागतिक कुष्ठरोग दिन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रत्नागिरी उद्यमनगर दत्तनगर येथील 9 कुष्ठरुग्णांना मोफत गॅस शेगडी व गॅस सिलेंडरचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रांत विकास सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव यांचे हस्ते वाटप करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून दीप प्रज्वलित करून व कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान या दिवशी शपथ घेतो की संशयित कुष्ठरोगाचे लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. जर माझ्या जवळपास माझ्या मित्रामध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्या किंवा तिच्या सोबत बसणे खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. शिरगाव ग्रामपंचायतीतर्फे सरपंच वैशाली सनगरे, उपसरपंच अल्ताप संगमेश्वरी यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. KTV चे वृत्त संपादक तथा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काजी यांनी प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलेल्या वचनपूर्तीबद्दल समाधान व्यक्त केले. त्या ठिकाणी आपण एक कमिटी आली होती, त्याच्यामध्ये आपले जिल्हाधिकारी साहेब होते, आम्ही होतो, ती होतो आणि सगळी कमिटी होती. त्यांच्यासमोर या इकडच्या ग्रामस्थांनी सूचना केली होती की आम्हाला आता बऱ्याचशा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, आम्ही तुमचे आभारी आहोत. पण मुकेशजीने आपल्याला घरे बांधून दिलेले, ग्रामपंचायत सगळ्यांचे आमदार आमचे मंत्री सामंतसाहेबांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, पण त्यातून एक कमतरता आहे की आम्हाला फक्त गॅस सिलेंडर आणि गॅस शेगडी पाहिजे होती. हे शब्द जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साहेबांच्या कानावर पडता न पडताच त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला की 26 जानेवारी रोजी आपण सगळ्यांना गॅस शेगडा देऊ. म्हणून मग त्यांच्या टाळ्या वाजवा आणि पुन्हा आता टाळ्या वाजवा. मी आपल्याला 2 वाजता इथे शेगड्यांचा वाटप करायचं आहे, पण मी म्हटलं साहेब ह्या लोकांनी सूचना अशी केलेली आहे की 30 जानेवारी महात्माजींची पुण्यतिथी आहे, आपण त्या ठिकाणी करूया. साहेब म्हणाले ओके, साहेबांनी मान्य केल्याने आणि आज तो योग जुळून आलेला आहे. म्हणून साहेबांचे आपण सगळ्यांनी आभार मानतो. एखादा जिल्हाधिकारी कसा असावा याचं जीवन उदाहरण आपल्या समोर आहे. या प्रसंगी गटविकास अधिकारी TB जाधव, डॉक्टर वसीम युसुफ, KTV चे संचालक व माजी सरपंच रजाक काजी, उद्योजक मुकेश गुंदेचा, सामाजिक कार्यकर्त्या माया रणवरे, ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके, ग्रामपंचायत सदस्य सौ रहिमत काजी, उजेर काजी, डॉक्टर कशेळकर, सचिन सनगरे, रिजवान बुडिये, यशवंत सावंत, सुनील सकपाळ यांच्यासह दत्तनगर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व कुष्ठरुग्णांची थेट भेट घेत संवाद साधला, त्यामुळे कुष्ठरुग्ण भारावून गेले. सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक बोल्डे यांनी येथील रुग्णांना 15 दिवसात अपंग सर्टिफिकेट देण्याचे वचन दिले होते व त्यानुसार या सर्टिफिकेटचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. माया रणवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले. रत्नागिरी कुष्ठवासाठीमध्ये स्वागत करते. जे काही आपली मी केस केली होती मानवाधिकाराच्या ह्याच्यात, तर ते 14 केली होती, तेव्हा काहीच इथं नव्हतं. त्याच्यात भरपूरशा सुधारणा झाल्यात, थोड्याशा त्रुटी होत्या, त्याबाबत परत केस ओपन झाली. त्याच्यात आम्ही कोर्टाच्या समोर सादर केलं, त्यानंतर कोर्टाने समिती स्थापन केली आणि साहेब पहिल्यांदा आले आणि त्या दिवशी जितका वेळ आमच्या संघ घालवला तोपर्यंत इतकं जिल्हे फिरते, इतकं देश फिरते.
तर जसं साहेबांनी वेळ दिला प्रत्येक गोष्ट स्वतः जातीने बघितलं, तर मी आता मी बोलत होते त्यावेळेला सांगितलं की इतका वेळ आम्हाला जिल्हाधिकारी असून सुद्धा आम्हाला वेळ दिला आणि आमच्या सर्व समस्या समजून घेतल्या, त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानते. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे की मी जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत गॅसचा हा पहिला जो प्रश्न आहे तो मिटवेन, त्यांच्या निमित्त मी आज तो प्रश्न मिटवलेला आहे. बाकीचे काही आमचे आहेत छोटे मोठे आहेत महत्वाचा आमचा म्हणजे प्रॉपर्टी गॅसचा जो विषय आहे तो साहेबांनी मार्गी लावावा एवढं मी बोलून थांबते. जागतिक कुष्ठरोग दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथील दामले शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून घोषणा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काजी व सामाजिक कार्यकर्त्या माया रणवरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून रॅलीचा शुभारंभ केला. या प्रसंगी दामले शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव, सर्व शिक्षक सुनील सकपाळ आदी उपस्थित होते. इकोटुरिझम आणि स्थानिकांचा सहभाग घेऊन पर्यटन विकास आणि त्यातून रोजगाराच्या दृष्टीने पावले उचलावीत असे आवाहन भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केले आहे. की टुरिझम ह्याला डोमेस्टिक मार्केट खूप मोठा आहे. आपण बघा केरळचा उल्लेख केला, जम्मू काश्मीरचा आपण उल्लेख करतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा हे खूप नावाजलेले टुरिझम पॉइंट होते. तर तुम्हाला डोमेस्टिक मार्केट हा खूप मोठा अवेलेबल आहे. सगळेच काही प्रसादलाडसारखे नाही की टर्कीला जाऊन हॉट एअर बलूनचा मजा घेतात, काही माझ्यासारखे असतात. त्यामुळे डोमेस्टिक मार्केट जेवढा टॅप केला तेवढा आपल्याला फायदा मिळेल. केरळला जाणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात डोमेस्टिक असतो. गोवा आणि आपली समुद्र किनारपट्टी तशी सारखीच आहे. नॉर्थ बाउंड म्हणजे उत्तरेकडून येणारा पर्यटक हा गोव्याला हमखास जातो, तो आपल्याकडे कसा वाढवता येईल ह्या सगळ्या गोष्टीवरती जर आपण विचार केला तर निश्चित किशोरजी इथे खूप मोठे मार्गदर्शक आहेत या विषयाचे. आणि एकदा ऑर्गनाईज झाल्यावर वेगवेगळ्या विषयावर जेव्हा आपण सेमिनार आयोजित करणार तेव्हा सरकारकडून, केंद्र सरकारकडून, मी मागे त्या बैठकीलाही सांगितलं की केंद्र सरकारकडून इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जी काही मदत असेल, जे काही किशोरजी मार्गदर्शन करतील त्या आधारे आपण कोकणासाठी आणू आणि इथे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभे केल्याने निश्चित बाहेरचे टुरिझम आपल्याला इथे आणता येईल. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे दुसऱ्या शाश्वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी भाजप शासनाने कोकण पर्यटन महामंडळाची स्थापना करत कोकण पर्यटनाला चालना दिली असल्याचे सांगितले. कोकण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्यटनामध्ये कशा पद्धतीत मोठा करता येईल, रायगड असेल, पालघर असेल, यामध्ये पर्यटन आपण कशा पद्धतीत मोठं करू या विषयावर सतत वेळोवेळी चर्चा आमच्या होत होत्या. किशोरजी त्याला विटनेस होते आणि अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं कोकण निर्माण करावं ही भावना मनामध्ये घेऊन वेळोवेळी विधान परिषदेमध्ये पर्यटन, मत्स्य व्यवसाय या विषयावरती मी प्रचंड प्रमाणात प्रश्न उत्तरं विचारली गेली.
त्याच्यामध्ये सरकारने त्यामध्ये नियम बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच एक यशस्वी भाग म्हणून कोकण पर्यटन 100 कोटी रुपयाचा बजेट या पर्यटन महामंडळासाठी निश्चित करून आज एक ठेवलेला. जर आपण सर्वांनी मिळून जर याच्यामध्ये आजही या परिषदेच्या माध्यमातून ही योजना किशोरजींच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचा जर प्रयत्न केला तर 100% मुंबई जिल्हा बँक आणि इतर बँकांच्या माध्यमातून या सर्व उद्योजकांना पैसे उपलब्ध करून देण्याचं काम, पैसे उपलब्ध देबरोबर सोशल मीडिया आणि इतर मीडिया आणि कॉन्टॅक्टच्या माध्यमातून. या परिषदेत कृषी पर्यटन, होमस्टे प्रकल्पधारक, पर्यटन सहकारी संस्था, ट्रॅव्हल्स एजंट यांनी आपल्या अडचणी सांगत त्या संदर्भात सांगोपांग चर्चा केली. यावेळी हिरवळ संस्थेचे प्रमुख किशोर धारिया, अभिनेत्री संपदा जोगळेकर, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, माजी आमदार बाळ माने, हॉटेल्स असोसिएशनचे रमेश कीर, ॲडव्होकेट विलास पाटणे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, नगरसेवक मुन्ना चवंडे, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, सुधीर रिजबुड आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांची ग्वाही. समाजाने कुष्ठरुग्णांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे व त्यांना प्रेमाचा आधार देणे काळाची गरज, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आवाहन. पर्यटनामुळे कोकणातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो, खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केला विश्वास. आणि जागतिक कुष्ठरोग दिनी उद्यमनगर येथील 9 रुग्णांना देण्यात आले मोफत गॅस कनेक्शन, जिल्हाधिकाऱ्यांच्या संवादाने कुष्ठरोगी गेले भारावून. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.